संघ लोकसेवा आयोगामार्फत विषयांकित परीक्षा औरंगाबादच्या जिल्हा केंद्रावर आज 2 सत्रात घेण्यात आल्या. ही परीक्षा 31 उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी 10,046 उमेदवारांना प्रवेश पत्र पाठवण्यात आली होती. परीक्षेच्या कामासाठी 1,400 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. संघ लोकसेवा आयोगामार्फत विषयांकित परीक्षा औरंगाबादच्या जिल्हा केंद्रावर आज 2 सत्रात घेण्यात आल्या. ही परीक्षा 31 उपकेंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. परीक्षेसाठी 10,046 उमेदवारांना प्रवेश पत्र पाठवण्यात आली होती. परीक्षेच्या कामासाठी 1,400 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही परीक्षा देण्यासाठी राज्यभरातील परीक्षार्थी शहरात मोठ्या संख्येने दाखल झाले होते. परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी उमेदवारांना आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र आणि त्याची छायांकित प्रत सोबत आणणं अनिवार्य करण्यात आलं होतं. परीक्षा कक्षात सकाळी 9:20 आणि दुपारी 2:20 उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत प्रवेश देण्यात आला नव्हता. परीक्षेच्या वेळी कक्षात प्रवेश प्रमाणपत्र, काळ्या आणि निळ्या शाईचे बॉल पेन, उमेदवारांना त्यांच्या सोबत डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल, ब्ल्यूटूथ, कॅमेरा फोन किंवा तत्सम कोणतेही संदेशवहन उपकरण, कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा कक्षात घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.